हे ध्येय मनात घेऊन चालवायचं आहे, पुढे चालायचं आपल्याला की ज्या दिवशी आपल्या सरकार येईल त्या दिवशी ह्यांच्यावर बुलडोझर चालवल्याशिवाय राहायचं नाही. तुम्हाला विचारायचे, तुम्ही सगळे पक्के मुंबईकर आहात, पक्के ह्या देशाचे नागरिक आहात. आता सगळ्यांनी जरा डोळे मिटा, जरा शांत राहा आणि सगळ्यांनी डोळे मिटा. मी बघतोय वरतून मिटलेत की नाही. नाही आता थांबा, मी घाबरू नका, माझे डोळे उघडेत ना तर तुम्हाला वाटेल डोळे मिटले तर लगेच अलीबाबा येतील इथे. डोळे मिटल्यानंतर तुम्हाला एक दृश्य तुमच्या डोळ्यासमोर दाखवतोय मी. गेल्याच आठवड्यात वांद्र्यामध्ये ह्याच मुंबई महानगरपालिकेच्या काही मस्तीखोर माजलेल्या अधिकाऱ्यांनी आणि या खोके सरकारच्या आणि अलीबाबाच्या परिवारातल्या कोणतीतरी जवळ करून फोन करून एका शाखेवर बुलडोझर चालवलंय. तुम्ही सगळे मुंबईकर आहात, सगळे महाराष्ट्रीयन आहात, सगळे या देशाचे नागरिक आहात. आता अजून एक तुम्हाला सांगतो, तुमच्या मनातले जातीपातीचे असतील, धर्माचे असतील, राज्यांचे असतील, बोलीभाषेतले असतील, सगळे जे काही आपल्या मनात भिंती असतील त्या जरा बाजूला ठेवा आणि विचार करा. सगळ्यांनी ते दृश्य टी व्हीवर बघितलं असेल, बघितलं ना, शाखा पडली ह्याचं दुःख नाही आहे, पण जो हातोडा चावलेला होता तो कोणाच्या फोटोवर चालवला होता, कोणी चालवला होता, कोणाच्या आदेशावर चालवला होता? आज छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती, हिंदुराज सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो होते, वरती देखील आपण पाहिलं असेल हातोडा जो चालवला होता तो कोणाचा फोटो चालवला होता. आजपासून प्रत्येक सभा असेल, प्रत्येक मोर्चा असेल आणि प्रत्येक निवडणूक असेल, हे ध्येय मनात घेऊन चालवायचं आहे, पुढे चालायचं आपल्याला की ज्या दिवशी आपल्या सरकार येईल त्या दिवशी ह्यांच्यावर बुलडोझर चालवल्याशिवाय राहायचं नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.